नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या प्राचीन संस्कृती परंपरांमध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत त्यापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया वैशाख महिन्याची तृतीया अक्षय तृतीया म्हणून ओळखली जाते एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय तृतीयेपासून केली जाते कारण या तिथीला सुरू झालेले काम किंवा के कोणतेही केलेले काम अक्षयराते अशी मान्यता आहे या दिवशी केले जाणारे कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न समाप्त होणारे फळ देतात म्हणून असे म्हटले जाते की या दिवशी मनुष्य जेवढे पुण्य कार्य व दानधर्म करतो त्याचे शुभफळ त्याला निश्चितच मिळते मित्रांनो अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे व कधीच न संपणारे चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयेचा शुभमुहूर्त पूजाविधी मंत्र महत्व आणि या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्यात मित्रांनो यावर्षी अक्षय तृतीया शुक्रवार चौदा मे रोजी आहे अक्षय तृतीयेचा प्रारंभ होणार आहे चौदा मे दोन हजार एकवीस रोजी सकाळी पाच वाजून अडतीस मिनिटांपासून शनिवार पंधरा मे दोन हजार एकवीस रोजी सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी मित्रांनो चौदा मे रोजी पूजेचा शुभमूहूर्त राहणार आहे पहाटे पाच वाजून अडतीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयेचा पूजाविधी मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे नेहमीप्रमाणे प्रातविधी उरकल्यानंतर एका चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या प्रतिमा ठेवाव्यात व नंतर संकल्प घ्यावा संकल्प घेऊन दोन्ही देवतांचे आवाहन करावे पंचामृत अभिषेक आणि मुख्य अभिषेक झाल्यानंतर दोन्ही देवतांना हळद कुंकू व्हावे फुले अर्पण करावीत तुळशीची पाने व्हावीत धूप दीप आणि श्रद्धापूर्वक आरती करावी आरती झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके के गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा अवश्य जप करावा अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठन अखंड टिकून राहते नैवेद्यात जव किंवा गव्हाचं सातू काकडी आणि चण्याची डाळ अर्पित करावी नैवेद्य दाखवून घरातील सदस्यांना प्रसाद वाटून पूजेची सांगता करावी या दिवशी उपवास करावा तसेच मातीच्या लहान मडक्यात पाणी भरून ठेवावे त्यावर खरबूज ठेवावे आणि पूजा केल्यानंतर सवाशणीला याचे दान द्यावे मित्रांनो वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते म्हणूनच अक्षय तृतीयेला या या वस्तू अवश्य दान कराव्या मित्रांनो दिवशी केलेल्या पूजनामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते या दिवशी पंखा तांदूळ मीठ तूप साखर चिंच फळे आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी ब्राह्मण भोजन घालावे मित्रांनो या दिवशी सातूचे महत्व असून ते जरूर खायला हवे या दिवशी नवीन वस्त्र शस्त्र दागिने विकत घ्यावे मित्रांनो अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्यामुळे नवीन घरात प्रवेश करणे नवीन वस्तू घेणे सोने खरेदी मोठे आर्थिक व्यवहार करणे इत्यादी शुभकामेही या दिवशी आवर्जून केली जातात मित्रांनो अक्षय तृतीयेला विवाहासाठी शुभ दिवस मानले जाते या दिवशी विवाह केल्याने विवाहित जोड्यांचे बंधन मजबूत राहते तसेच आयुर्वेदातील औषधी वनस्पतींची लागवड या मुहूर्तावर केल्याने त्यांची वृद्धी होते असे मानले जाते मित्रांनो चैत्र गौरीच्या हळदी कुंकू समारंभाची सांगता या दिवशी केली जाते यावेळी सुवासिनी हळदी कुंकू करून सौभाग्यवान लुटतात या दिवशी पाण्याचे दान करण्याचा देखील प्रगात आहे मातीच्या घागरीत वाळा घालून थंड पाणी ब्राह्मणाला दान दिल्यास ते आपल्या पितरांपर्यंत पोचते असे मानले जाते मित्रांनो थंडगार पाण्यासमवेत कैरीचे पन्न वाटली डाळ आंबा आमरस सातू अशा अनेक गोष्टींचे से या दिवशी सेवन केले जाते आणि दानदेखील करण्यात येते अक्षय तृतीयेपासून अनेक ठिकाणी लोक आपल्या पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाणपोया सुरू करतात अनेक ठिकाणी काठोखाट भरलेले थंड पाण्याचे रांजण आपल्याला दृष्टीस पडतात ते याच दिवसापासून मनुष्याच्या जीवाला त्यांच्या आत्म्याला तृप्तता देऊन पुण्य कमविण्याचा हा एक प्रयत्न दिसून येतो मित्रांनो निसर्ग निर्मित पाण्याचे साठे या दिवसांमध्ये कमी होत असल्यामुळे धनिक मंडळी पानपोया सुरू करतात मित्रांनो या दिवशी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते तसेच या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती असेही सांगितले जाते मित्रांनो अक्षय तृतीयेपासून त्रेता युगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते मित्रांनो श्रीकृष्णाने युधिष्ठराला असे सांगितले होते की अक्षय तृतीयेला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते जो मनुष्य या दिवशी गंगास्नान करेल तो सर्व पापांपासून मुक्त होतो अशी देखील मान्यता आहे मित्रांनो या दिवशी दान केल्याने त्याचे फळ लवकर प्राप्त होते व ते केलेले दान अधिक फलदायी असते म्हणूनच मित्रांनो यावर्षी अक्षय तृतीयेला अवश्य दानधर्म करा आणि अक्षय पुण्य प्राप्त करा धन्यवाद मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्यू